नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपला हा पिलबाग आहे. पिलबागाची निस्वन ही थोडी लेट वाटली म्हणून मी बरे साहेबांशी संपर्क केला की साहेब आपल्या पिलबागाची निस्वन जरा लेट होऊन जाईल, आपल्याला एक सारखी निस्वन व्हायला पाहिजे, तर काहीतरी मार्गदर्शन करा. साहेबांनी सांगितलं बा मी तुम्हाला औषधे पाठवतो, ती औषधी तुम्ही पंपाद्वारे ठिबकद्वारे पाण्यातून सोडा. 1000 झाडासाठी 100 ml अशी औषधी त्यांनी मला दिली. त्या पद्धतीप्रमाणे मग मी औषधी साहेबाकडून आणली आणि त्या सांगितल्याप्रमाणे मी सोडली ती. तर त्याचा जो हा फरक वाटला की जे साहेबांनी सांगितलं होतं की बा तुमचे जे घळ आहेत हा घळ मिसवल्यानंतर एक असं त्याचा स्ट्रोक एकदम खाली येईल, झाडाच्या नेटून येईल. दुसरा प्रश्न असा आहे की एक सारखी निसवण तुमची होईल. आता हा औषधी सोडून जवळपास 10-12 दिवस झाले तर त्यात आता निसवण चांगली सुरू होऊन राहिली. पण तो निसवणी त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घडत पडला. आणि दुसरा एक प्रश्न असा होता साहेबाचा की या हे जे अंतर आहे हनीचं ही सुद्धा 4 बोटाचं अंतर राहील. म्हणजे हे अंतर जर वाढलं तर याच्यात हे केळ पोसवतील म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं वजन वाढेल. हा साहेबाचा जो सल्ला होता त्या सल्ल्याप्रमाणे मी साहेबाच्या बडे साहेबाच्या सल्ल्याप्रमाणे औषधी सोडली आणि त्याचा अनुभव मला खूप चांगला आला. ओके, आला का लक्षात? तसं याच्यात अंतर नाही आहे, हे पाहून घ्या तुम्ही. बरोबर, याच्यात अंतर आहे का? फिटकून आले ह्या फणे. हा पुन्हा ही जी फणी ही हा जो घड पडला या घडाचा असा स्ट्रोक असा समोर गेला. बरोबर, म्हणजे यांना याचा बॅलन्स पुढे जाणार आहे भविष्यात. आता जसं जसं ते परिपक्व होईल तसं जे वजन वाढेल तसं ते पुढे पुढे झुकेल. मागच्या वेळी साहेब मला एवढं नुकसान झालं याच्यात की जवळपास 30-40% माल मा खाली पडला. तिच्यातच थोडा धक्का चांगला बसला आपल्याला. आणि आता हे जे साहेबांनी दिलेल्या औषधीचा हा जो गुण आला त्याच्यात तुम्हाला खूप समाधान वाटलं. समाधान वाटलं. मी तुम्हाला काल प्रश्न केला होता की बा तुम्ही जी औषधी दिली इकडू द्या औषधीचं म्हणजे 100 ml औषधी द्या ना. फक्त ती जर कदाचित अशा चपट्या बाटलीत कधी असती तर कदाचित असं वाटलं हा टँक होता. यांचं म्हणणं होतं ही जी बाटली तुम्ही पाठवली आहे जर चपट्या याच्यात असती तर नक्की टँगो सारखी दिसली असती. त्यांनी मला प्रतिप्रश्न विचारला की साहेब याच्यात टँगो तर नाही आहे. म्हटलं टँगो नाही आहे. तुमच्या अगोदर मी पाटील साहेबाला प्रश्न केला होता. म्हटलं मी साहेबाशी बोलत नाही, तुम्हाला शंका करतो हे आहे काय प्रश्न असा आहे. ती औषधी होमिओपॅथिकची आहे तुमची. बरोबर आहे. आता होमिओपॅथिक आणि शेती याच्याही दुर्दुर्लभ संबंध काही मी कधी ऐकला नाही. हे पहिल्यांदा पाहिले होमिओपॅथीची औषधी आहे आणि त्या होमिओपॅथीच्या औषधीचा हा फरक पडतो की हे पहिल्यांदा पाहिले. वरच्या फणीमध्ये केळं किती आहे? 30 केळ्या वरच्या फणीत सर 30 केळ्यामुळे 2, 4, 6, 8, 10, 12, 13, 14, 15, 16, 32 भरतायत. त्याच्यात काय काय करावं लागेल अजून आम्हाला? त्याच्यामध्ये आता तुमची जवळजवळ 50-60% निसवण झाली की त्यावेळेस एक फवारा द्या गळांवरती आणि मग पूर्ण निसवण झाली मग त्यावेळेस एक फवारा मारा. तुमच्या माहिती सांगतो पिकायची बी मी केळी लावल्यानंतर मग आता मी रिकाम्या टाईमात युट्यूबचे व्हिडिओ पाहतो. युट्यूबचे व्हिडिओ पाहता प्रत्येकाचं मार्गदर्शन प्रत्येकाचं अलग मार्गदर्शन आहे ते. पण मग मी यांचे व्हिडिओ पाहिले साहेबाचे बडे साहेबाचे तर मला या सर्व व्हिडिओतून एक असं वाटलं की कमी खर्चात यायचं मार्गदर्शन आहे. पहिला डोस खता देताना दुसरा किती कसा द्यायचा तिसरा कसा द्यायचा आणि हे जे मार्गदर्शन आहे हे साध्या सरळ सरळ भाषेत आहे. याचं मला असं थोडंसं आकर्षण वाटलं आणि मला म्हटलं हे साहेब आपल्या थोडेसे व्यवस्थेशीर वाटतात. मग मी साहेबाशी कॉन्टॅक्टच केला. भरपूर लोक आहेत, तरुण पोरं आहेत, काही MSc अग्री आहेत, काही BSc अग्री आहेत. आपलं माय असा उद्देश आहे साहेब की आता मी समजलं माय 58 वर्षाचं रनिंग आहे. आता ही तरुण पोरं आहेत, येणं काहीतरी करावं नवीन करायला पाहिजे. आता तीच गहू तेच हरभरे तेच ते आपलं कदम कसा कांदे ते काय